झी वाहिनीचा महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा सोहळा नुकताच पार पडला. मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळे पुरस्कार सोहळे होतात, पण सातत्य राखणाऱ्या काही सोहळ्यांचं आकर्षण आणि उत्सुकता कायम सिनेसृष्टीसोबत रसिकांनाही असते. झी टॉकीजचा महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा मराठमोळा पुरस्कार सोहळा सर्वार्थानं सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र बनला. महाराष्ट्राचा फेवरेट कोण सुवर्ण दशक सोहळा नुकताच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या साक्षीनं दिमाखात संपन्न झाला. सुवर्ण दशक सोहळ्याची सुवर्ण झळाळी आणि मराठमोळ्या ग्लॅमरचा जबरदस्त जलवा रसिकांना या सोहळ्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी गाण्यावरती धडाकेबाज परफॉर्मन्स सादर केला. महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या मुख्य सूत्रसंचलनाची जबाबदारी स्वप्नील जोशी आणि अमय वाघ या दोन हरहुन्नरी अभिनेत्यांनी सांभाळली आहे. हा नेत्रदीपक सोहळा लवकरच झी टॉकीज वरती प्रसारित होणार आहे. झी टॉकीज वरती लवकरच प्रेक्षकांना महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा सोहळा पाहता येणार आहे. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. स्वप्नील जोशी आणि अमय वाघ यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी स्वीकारली. प्रेक्षक या सोहळ्याची वर्षभर वाट पाहतात. या सोहळ्याचं सुवर्ण दशक नुकतंच पार पडलं. या सोहळ्या दरम्यान मराठमोळ्या ग्लॅमरचा जबरदस्त जलवा पाहायला मिळाला.